हाँ विद्यार्थी मित्रों, आता आपला तासिका क्रमांक 6वा चालू आहे आणि आपला धडा आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनमध्ये। आणि याच्यामध्ये आता बघा, तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपण कोणता भाग घेणार आहोत, कॉमन डिस ऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम। हे बघा, इथं आहे हा शब्द, काय शब्द इथं बघा, कॉमन डिस ऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम। कॉमन म्हणजे काय, सर्वसामान्य, ओके। डिसऑर्डर म्हणजे काय, दोष, कशामध्ये, ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये, श्वसनसंस्थेमध्ये दोष आढळणे, किंवा आपण काय म्हणतो, श्वसनसंस्थे संदर्भांमध्ये, बरोबर आहे, श्वासोश्वास जी आपली संस्था आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये रोग होणारे, कोणकोणते रोग होतात, श्वासोश्वासाशी संबंधित, मग त्या ठिकाणी श्वासनलिका आहे, नाक आहे, मग त्याच्यानंतर फुफ्फुसे आहेत, ब्रॉन्काय आहे, किंवा आणखीन त्याच्यामध्ये असणारे भाग कोणते जे असतील, तर ते सगळे कोणकोणते रोग होतात, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत, असा त्याचा अर्थ आहे। बघा इथे वाचतो, या ठिकाणी बघा, द गिवन टेबल शोज ए लिस्ट ऑफ सम कॉमन रेस्पिरेटरी डिसऑर्डर अँड देअर सिमटम कॉज अँड ट्रीटमेंट। आता खाली टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये काय आहे, लिस्ट दिलेली आहे, कशाची, रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित असणारे काय आहेत, डिसऑर्डर म्हणजे रोग कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, बरोबर आहे, मग त्याचे कॉज कशामुळे होतो आणि त्यासाठी ट्रीटमेंट काय करायचं आहे, बरोबर। हा काय ही टेबल आहे, बघा हा टेबल बघा तुम्ही या ठिकाणी, बरोबर आहे, या टेबलमध्ये इथं दिलेलं आहे काय काय दिलेलं आहे, या ठिकाणी बघा, त्या टेबलवरच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या टेबलमध्ये या ठिकाणी हे बघा, पहिलं कॉलम आहे डिसऑर्डर, डिसऑर्डर म्हणजे रोग, कोणकोणते रोगात ते पूर्ण सगळे रोगांचं कॉलम आहे, आणि नंतरचं दुसरा कॉलम आहे सिमटम्स, या रोगाची लक्षणं कोणकोणते आहेत, बरोबर आहे, ते रोग आणि त्याच्यासमोर असणारं लक्षण, आणि कॉज, कॉज म्हणजे काय, कशामुळे होतो, च्यामुळे होणं। बघा, अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत जा, नाही लक्षात आलं, मी काही सांगायची गरज नाही। डिसऑर्डर म्हणजे दोष, रोग, बरोबर आहे, डिसीज कोणते, तर त्यांची यादी इकडं आहे, इकडं दिलेली आहे पूर्ण, हे बघा याच्यामध्ये पूर्ण, ही पूर्ण ही यादी, रोगांची यादी आहे, आणि ही लक्षणांची लक्षणं, हे पूर्ण लक्षणं आहेत याच्यामध्ये प्रत्येक रोगाचे आहेत, आणि कॉज कशामुळे होतो हा रोग हे दिलेलं आहे, आणि त्यासाठी हे बरं करण्यासाठी लागणारं ट्रीटमेंट काय आहे प्रत्येक रोगाचं या ठिकाणी। हा पहिला रोग आहे, याचं सिमटम्स, परत त्याच्यानंतर कशामुळे होतो, त्याच्यानंतर त्याचं ट्रीटमेंट, हे अशी या ठिकाणी दिलेली आहे, ओके। आता मी हे पूर्ण क्लीन करतो, आता सगळं तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, एक एक रोगाची माहिती या ठिकाणी सांगतो, ते या ठिकाणी बघा आणि पुस्तक समोर ठेवा, मी जे अर्थ सांगत असतो ते अर्थ तुम्ही लिहित जाणे, लक्षात आलं, लिहा म्हणायची काही गरज नाही, कारण तुम्ही काही लहान लेकर नाही, तर आता लिहा म्हणण्याबरोबर लिहायचं। आता बघा, डिसऑर्डरच्या कॉलममध्ये रोग आहे, कोणता आहे, एम्फिसेमा। एम्फिसेमा या शब्दाचा अर्थ असा आहे, फुफ्फुसामध्ये असणारं जे एअर सॅक आहे हे डॅमेज होऊन फुफ्फुसाच फुफ्फुस मोठे होतात आणि श्वास घ्यायला त्रास होतो। इथं अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला, इथे बारीक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लिहा, बरोबर, लिहायचं असेल तर फुफ्फुसामध्ये किंवा फुफ्फुसातील एअर सॅक डॅमेज होऊन, फुफ्फुसातील एअर सॅक डॅमेज होऊन फुफ्फुसामध्ये फुफ्फुस किंवा फुफ्फुस मोठं होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे। मग त्यासाठी आता त्याची लक्षणं कोणते लक्षणं आहे, ब्रेकडाऊन ऑफ शॉर्टनेस ब्रीथ। आता बघा काय होतो त्या ठिकाणी, ब्रेकडाऊन म्हणजे काय, श्वासोश्वास घेण्यासाठी ब्रेकडाऊन होतो आणि काय होतो, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, ब्रीथ म्हणजे काय, श्वासोश्वास निवांत घेण्यापेक्षा आपण काय, हे बघा मी प्रोसेस करून दाखवतो अशा पद्धतीने धापा टाकला सगळं ते, ओके। त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा, येतं इथं काय म्हणतो, या ठिकाणी कशामुळे होतो, स्मोकिंग एअर म्हणजे बिडी सिगारेट, दारू, म्हणजे बिडी सिगारेट वगैरे स्मोकिंग केल्यामुळे होतो किंवा हवेचं प्रदूषण झाल्यानंतर, बरोबर। त्याच्यानंतर यासाठी ट्रीटमेंट म्हणजे काय करायचं, या ठिकाणी क्वाईट स्मोकिंग म्हणजे क्वाईट म्हणजे सोडणे,
स्मोकिंग सोडावं लागतं यासाठी. अवॉइड द पॉल्युशन एअर, जिथे हवेचं प्रदूषण आहे तिथे जायचंच नाही, ते तिच्यापासून दूर राहायचं. ॲडमिनिस्टर ऑक्सिजन टू रिलीव्ह द सिम्पटम्स. बघा मग काय करायला पाहिजे, हे सिम्पटम दूर करण्यासाठी ऑक्सिजनचा आपल्याला पुरवठा करणे, ऑक्सिजन आर्टिफिशियल वगैरे म्हणा जे लागत असेल तर ते घेणे. चला चला त्याच्यानंतर आता बघा क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. आता क्रॉनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे तीव्र फुफ्फुस जळ्यातील आलेली सूज. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे लक्षात आलं, तीव्र अशा प्रकारची. क्रॉनिक म्हणजे तीव्र, बरोबर हे बघा हे क्रॉनिक. ब्रॉन्कायटिस बरोबर याला काय म्हणायचं आपण, तीव्र फुफ्फुसातील फुफ्फुसाच्या नळा आलेली फुफ्फुसांच्या नळामध्ये आलेली सूज. कळाला मुद्दा, बरोबर आहे. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस असा त्याचा अर्थ आहे. मग ह्याच्यासाठी ह्याचे सिम्पटम्स काय आहेत, लक्षणे, कफिंग, कफिंग म्हणजे खोकलणे, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वासोश्वास जे आपण दीर्घ घेतो बरं त्याच्यामध्ये काय होतो, शॉर्ट होऊन जातो म्हणजे अशा पद्धतीने धापा टाकल्यासारखं. ओके मग कशामुळे होतं हे, इथं दिले त्या ठिकाणी बघा कशामुळे होतो, स्मोकिंग, स्मोकिंगमुळे आणि हवेच्या प्रदूषणामुळे. बघा स्मोकिंग हे किती वाईट आहे लक्षात घ्या. सर्व फुफ्फुसातील रोग याच्यामुळे होतात हे माहीत असू द्या. सिगारेट असेल किंवा बीडी असेल, हे स्मोकिंग इज डेंजरस किंवा इट इज इंजुरियस टू आवर हेल्थ. कितीही मोठं सिगारेट असेल, कितीही भारी असेल, कितीही कॉस्टली असेल, तर ते सगळे तंबाखूनं बनलेले असतात. त्याच्याखाली लिहिलं जातं आहे, स्मोकिंग इज इंजुरियस टू आवर हेल्थ. स्मोकिंग करणे हे आपल्या आरोग्यासाठी धोका आहे, लक्षात आलं. चला पुढे, त्यासाठी ट्रीटमेंट. क्वाईट स्मोकिंग, क्वाईट म्हणजे सोडणे, कशा स्मोकिंग सोडायला पाहिजे. अवॉइड पोल्युटेड एअर, जिथे हवेचं प्रदूषण आहे तिथे जायचं नाही. इफ पॉसिबल मूव टू वार्म अँड ड्रायडर क्लायमेट. वार्म म्हणजे जर शक्य असेल तर, बरोबर आहे. काय करा, इट इज पॉसिबल मूव टू, जायचं कुठं जायचं त्या ठिकाणी, वार्म उबदार हवा कुठं मिळत असेल तर. ड्राईड क्लायमेट, ड्राईड म्हणजे कोरडा अशा प्रकारचा क्लायमेट असेल तर तिथं त्या ठिकाणी गेलं तर बरं होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके चला आता बघा ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. ॲक्यूट म्हणजे ॲक्यूट या शब्दाचा अर्थ लवकर बरं न होणारं, बरोबर. ॲक्यूट म्हणजे तो सुद्धा लवकर बरं न होणारं. काय बरोबर आहे, बरं लवकर बरं न होणारं अशा प्रकारचं त्या ठिकाणी श्वास नलिकेशी संबंधित तेही रोग आहे. त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी, सिम्पटम्स काय त्या ठिकाणी बघा, इन्फ्लमेशन इन ब्रॉन्काय. आता ब्रॉन्काय आपल्याला माहीत आहे, फुफ्फुसाच्या असलेल्या त्या ठिकाणी ब्रॉन्काय जे असणार ते इकडची असणार त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन म्हणजे वेदना होणे, लिहून घेत चला अर्थ माहीत नसेल तर, हे सगळं हे सांगायची गरज नाही. इन्फ्लमेशन म्हणजे वेदना होणे. मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वासोश्वास कमी होणे. यलो म्युकस कफडा, कफडामध्ये पिवळं बेळखे जे आपण म्हणतो ना, आपण तोंडातून त्या ठिकाणी बेडके पडणारे ते पिवळसर अशा प्रकारचे ते. मग हे कशामुळे होतं बघा, या ठिकाणी कशामध्ये, व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. आता हे व्हायरसमुळे होतो आणि बॅक्टेरियामुळे होतो असा त्याचा अर्थ आहे. आता हे सर ट्रीटमेंट, इफ बॅक्टेरियल जर असेल तर टेक द अँटीबायोटिक्स. बॅक्टेरियानं जर होत असं झालं असेल तर अँटीबायोटिक औषध घ्या, ते कमी होऊन जातो. कफ मेडिसिन यूज द व्हेपरायझेशन. काय करा त्या ठिकाणी, अँटीबायोटिक औषध द्या, कफचे मेडिसिन घ्या आणि व्हेपरायझेशन म्हणजे वाफ, गरम वाफ नाकामध्ये घ्यायची, बरोबर. डॉक्टरकडे गेल्यानंतर वाफसाठी स्वतंत्र यंत्र असते त्यांच्याकडे, ते वाफ द्यायला लागतात बघा. त्याच्यामुळे काय, नाकातलं पूर्ण श्वास नलिकेतलं जे सूज झाली असेल किंवा आणखीन काही असेल चिकट असलेलं, ते सगळं पूर्णपणे क्लीन होऊन जाते असा त्याचा अर्थ. ओके चला पुढे, आता सायनोटिटिस. आता सायनोटिटिस म्हणजे काय, इन्फ्लमेशन ऑफ नोझल कॅव्हिटी. सायनोटिटिस म्हणजे काय, इन्फ्लमेशन म्हणजे इन्फ्लमेशन ऑफ नोझल कॅव्हिटी. नाकामध्ये जी पोकळी आहे त्याच्यामध्ये वेदना होणे, त्याला सायनोटिस असं म्हणतात, बरोबर आहे.
मग त्याच्यामध्ये आता ह्याचे सिम्पटम्स काय, इन्फ्लमेशन. आता अर्थ लिहून घ्या तुम्हाला सांगितलं ते बरोबर. इन्फ्लमेशन म्हणजे नाकामध्ये असणारी पोकळी त्याच्यामध्ये वेदना होणे, सायनोसिसचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ह्याचं सिम्पटम्स काय, इन्फ्लमेशन ऑफ द सायनोसिस, म्युकस डिस्चार्ज, नाकातून नाकामध्ये वेदना होते आणि नाकातून काय होतो, म्युकस म्हणजे नाकातून पाणी येणे, शिंबूड येणे असा त्याचा अर्थ. ओके, आता हा सुद्धा या ठिकाणी हा कसला या ठिकाणी कशामुळे होतो, व्हायरसेस आणि बॅक्टेरिया, हे बॅक्टेरियाच्या इन्फेक्शन आणि व्हायरसच्या इन्फेक्शन न होतो असा त्याचा अर्थ आहे. याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे कोरोना व्हायरस हा सर्दीचाच व्हायरस आहे बरोबर आहे, आणि बॅक्टेरियानंसुद्धा होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे. इफ बॅक्टेरियल, जर बॅक्टेरिया असेल तर टेक द अँटीबायोटिक बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर डीकॉन्जेस्टन्स म्हणजे डीकॉन्जेस्टन म्हणजे नाकात औषधं टाकून नाक स्वच्छ करणे. त्याच्यानंतर यूज व्हेपरायझेशन, नाकामध्ये वाफ घेणे. आलं लक्षात? अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत, चला तुम्हाला परत सांगतो. डीकॉन्जेस्टन म्हणजे नाकात औषध टाकून साफ करणे बरोबर. नाकामध्ये असं काही ड्रॉप असतात, ते ड्रॉप टाकायचं नाकामध्ये, इकडचे नाकामध्ये असं ड्रॉप टाकली का होतं त्या ठिकाणी, ते नाका पूर्ण ब्लॉक झाली असेल तर ते खुली होती, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता बघा लॅरिंगिटिस. आता लॅरिंगिटिस म्हणजे आता ते घशातला भाग आहे, घशातली सूज. लॅरिंगिटिस म्हणजे लिहून चला तिथं अर्थ, घशातली सूज बरोबर. त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी सिम्पटम लक्षण का, इन्फ्लमेशन ऑफ लॅरिनेक्स, या घशामध्ये वेदना होतात. ओके, होकल कॉर्ड, होकल म्हणजे आवाज जे आहे ना, साऊंड प्रोड्युसिंग ऑर्ड. सोअर थ्रोट, जे गळा जे आहे ना, आंबट झाल्यासारखं होतो. आंबट पडणे आपण म्हणतो ना, सर्दी झाली तर कसतरी तोंड आंबट पडल्यासारखं झालं आपण म्हणतो असं बरोबर. त्याच्यानंतर हॉर्सनेस, आता बघा हॉर्सन म्हणजे काय, आवाजात कर्कश्यपणा येणे. लक्षात घ्या, अर्थ लिहून घेत चला तुम्ही. हॉर्सनेस म्हणजे ऑफ व्हॉइस, आवाजामध्ये कर्कशपणा येणे बरोबर आहे. किरकिर म्हणजे आवाज, एक वेगळ्याच प्रकारचा आवाज येतो. म्युकस बिल्ट अप अँड कफ, मग कफमध्ये त्या ठिकाणी म्युकस म्हणजे असं ते चिकट पदार्थ त्या ठिकाणी तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. हा सुद्धा व्हायरसेस अँड बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे. इफ द बॅक्टेरियल, जर बॅक्टेरियल असेल तर टेक अँटीबायोटिक. बॅक्टेरियन झाले तर अँटीबायोटिक घ्या. आणि कफ आणि मेडिसिन, व्हॉइस रेस्ट, मग आता कफ झालं तर त्या ठिकाणी मेडिसिन घेणे. आणि व्हॉइस रेस्ट, बोलायचं थोडं थांबायचं इथं, कारण घशाचा आवाज बसतो बघा त्या ठिकाणी. अवॉइड इरिटंट लाईक स्मोक, आता बघा स्मोक जे धूरसारखे जे भाग असतील त्याच्यामुळे वेदना होतात, ते टाळायचं, धुरामध्ये जायचं नाही, बिडी सिगारेट प्यायचं नाही. ओके, आता बघा निमोनिया. निमोनिया हा सर्दीमुळे होणारा रोग आहे, त्याच्यामुळे लंग इन्फेक्शन बाय द बॅक्टेरिया अँड व्हायरस, हा फप्फुसामध्ये इन्फेक्शन होतो बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये आता सिम्पटममध्ये बघा, इन्फ्लमेशन ऑफ लंग्स रेंजिंग फ्रॉम माइल्ड टू सर्वर कफ. बघा इन्फ्लमेशन म्हणजे वेदना होणे बरोबर आहे. इन्फ्लमेशन ऑफ लंग्स रेंजिंग फ्रॉम माइल्ड पासून म्हणजे हलकं थोडंसं होणे, आणि सर्व म्हणजे अधिक. कफ अँड फेवर, बेडके पडा लागतात, खोकला येतो, आणि फेवर म्हणजे ताप येणे. फेवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वासोश्वास घ्यायला शॉर्टनेस होतो, थोडक्यातच आपण धाप्या टाकल्यासारखं. हां हां, आता मी दाखवलं तसं. चील म्हणजे काय या ठिकाणी, चील म्हणजे थंडी वाजणे. याच्यामुळे काय होतो, चील थंडी वाजणे. स्वेटिंग म्हणजे घाम येणे. आणि चेस्ट पेन, छातीमध्ये वेदना होणे. ब्लड इन म्युकस, रक्तामध्ये म्युकसपणा येतो, हा सुद्धा बॅक्टेरियल आणि व्हायरसेस याच्यामुळे होतो असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आता ट्रीटमेंट आहे, काय ट्रीटमेंट आहे, यूज ऑफ इनहलंट टू ओपन द पॅसेज वेज, अवॉइड द इरिटंट.
का म्हणते यूज द इनहेलंट टू ओपन, इनहेल म्हणजे नाकामध्ये घेणारा जो काही असेल तो पदार्थ इनहेल करणे त्याला आपण म्हणतो. हां कुठं आहे हे हां बरोबर आलं राईट. बघा आता नंतर बॅक्टेरियाना आणि व्हायरसनं होतो असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर कन्सल्ट फिजिशियन इमिडिएटली, यावेळेस काय करायचं डॉक्टरला लवकरात लवकर दाखवायचं निमोनिया झाला तर. अँटीबायोटिक, अँटीबायोटिक घेता येतात. कफ मेडिसिन, स्टे वार्म, घरी उबदार ठिकाणी राहायचं, घरी गरम अशा पद्धतीने. ओके त्याच्यानंतर अस्थमा, अस्थमा म्हणजे दमा, दम्याचा रोग आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता हे ह्याचे सिमटम्स काय दम्याचे या ठिकाणी बघा, तुम्ही सांगतो त्या ठिकाणी काय आहे, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स, म्युकस बिल्ट अप इन ब्रॉन्क्युल्स, पिरियॉडिक सेन्सिंग डिफिकल्टी बरोबर आहे. आता वेझिंग म्हणजे, वेझिंग म्हणजे काय, आवाजात घरघर करणे बरोबरच, आवाजामध्ये कधी कधी घरघर करतं. डिफिकल्टी इन हे ब्रीदिंग, श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा ह्याच्यासाठी कॉज कशामुळे होतो, अलर्जी टू पोलन ग्रेन. आता इथं पोलन असं म्हणलेलं आहे, अलर्जी काही काही गोष्टीची अलर्जी असते, पोलन ग्रेनची असते, गाजर गवत्याची असते, कोणाला अन्नाची सुद्धा असते काही काही, हे जमत नाही ते. पोलन टू अलर्जी, अलर्जीचा अर्थ लक्षात आला असेल तुम्हाला बरोबर आहे. हां अलर्जी होते तो पोलन ग्रेनमुळं, पोलन ग्रेन अलर्जी होते. आणखीन वेगवेगळ्या खूप आहेत गोष्टी, सम फूड्स काही अन्न आहेत, फूड ॲडिटिव्स. आता या ठिकाणी काय म्हणतो आहे, फूड ॲडिटिव्स असं म्हणतं त्या ठिकाणी बरोबर आहे. हां फूड ॲडिटिव्स म्हणजे, ॲडिटिव्ह म्हणजे पदार्थ. आणि त्याच्यानंतर परत आणखीन पीठ हेअर्स, पीठ म्हणजे पाळीव प्राण्यांचे केस जर आपल्या खाण्यामध्ये आले केले तर असं होतो. त्याच्यानंतर यूज ऑफ इनहलंट टू ओपन द पॅसेज वे, अवॉइड इरिटंट्स कामध्ये या ठिकाणी यूज ऑफ इनहेलिटंट, इरिटंटचा उपयोग वापर करा, इनहेलर म्हणून ते नाकामध्ये करायचं घ्यायचं ते, ओपन द पॅसेज असा त्याचा अर्थ आहे. ओके आता त्याच्यानंतर आता बघा ॲक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, सिलिकॉसिस, ॲस्बेस्टॉसिस. आता या ठिकाणी काय म्हणतं, ऑक्युपेशन म्हणजे काही काही लोकांना दगडी काम कारखान्यामध्ये काम करावं लागतं आहे बरोबर आहे. तिथं मशीननं दगडं कट करतात, दगडं कट करत असताना त्याची फिनिशिंग करत असताना ते दगडामध्ये असणारे जे काही पार्टिकल्स आहेत मातीचे ते त्यांच्या अंगावर येतात, मग त्यांच्याकडून यांच्याकडे आले तर त्यांना प्रॉब्लेम निर्माण होते. तर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तिथं नसलेलं त्या ठिकाणी बरं आहे. आता ॲक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर, ॲक्युपेशन म्हणजे व्यवसाय. आता कोणा सिलिकॉसिस आणि ॲस्बेस्टॉसिस. आता सिलिकॉनचं जिथं जिथं चालू आहे बरोबर प्रोडक्शन त्या ठिकाणी, तिथेसुद्धा त्या ठिकाणी त्यांना बंदी घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर ॲस्बेस्टॉसिस, ॲस्बेस्टॉसिस नावाचा केमिकल पदार्थ आहे, याच्यामुळे ॲस्बेस्टॉसिसचा रोग होतो हे पक्कं लक्षात घ्यावा. आता ह्याचे सिमटम्स, इन्फ्लमेशन, फायब्रोसिस, लंग डॅमेज. इन्फ्लमेशन ऑफ फायब्रोसिस, फायब्रोसिसचं इन्फ्लेशन होते आणि लंगसुद्धा डॅमेज होतो. ओके त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट नंबर आहे, लॉंग टर्म एक्सपोजर टू डस्ट. लक्षात आलं, एक्सपोजर टू डस्ट पार्टिकल, सिलिका अँड ॲस्बेस्टॉस पार्टिकल ड्युरिंग द ॲक्युपेशन. आता हा सिलिकॉनचा ॲस्बेस्टॉसचा व्यवसाय करत असताना त्याचे कण वगैरे आहेत तर इकडचे तिकडे तिकडचे इकडे होतात, आपण त्यांना मागतो की बाबा हे आम्हाला असं असं दगड पाहिजे, हे दगड असं कोरी केलेलं आहे, एवढंच आहे एवढं नाही, जेवढं आहे तेवढं द्या बाकीचे काढून टाका असे म्हटलं जातं, कोणी ठेवा म्हणतं आहे द्याचा विषय बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा याच्यासाठी लागणारं ट्रीटमेंट काय, ट्रीटमेंट आहे प्रोटेक्टिव्ह मास्क. प्रोटेक्टिव्ह म्हणजे
असा मास घालायचा, त्याच्यातून त्या मासमधून आत तो पार्टिकल येता कामा नये. अँड गिअर ड्युरिंग वर्क, कोणतेही काम करत असताना गिअर पाडून काम करायला पाहिजे असा त्याचा अर्थ. 161 वरचा संपला हा भाग. आता त्याच्यानंतर आहे आता बघा, वाय इज इट डिफिकल्ट टू होल्ड वन्स ब्रीथ बियॉन्ड ए टाइम. बरोबर, एका टक्क्यासाठी आपण जर तोंड बंद, नाक तोंड बंद केलं तर कसं जातं, गुदमरल्यासारखं होतं असं म्हणतं. ओके, चला त्याच्यानंतर आता बघा पुढचा भाग आहे आर्टिफिशियली व्हेंटिलेशन. आता इथे मात्र एक सूचना आहे सर्वांनी लक्षात ठेवायची, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आणि खाली व्हेंटिलेटर जे आहे हे दोन आर्टिकल. आता सध्या जी 12वीचे विद्यार्थी आहेत 2020 आणि 2021 जी बोर्डाची परीक्षा होणार आहे त्याच्यातून हे दोन आर्टिकल कट केले आहेत. बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. मात्र नीट आणि CET हे विचारलं जाणार आहे, तिच्यात सूट नाही. बरोबर आहे, तुम्हाला आता कोणाला पाठांतर करायचं तर करा, नसेल तर नाही, ते तुमच्या मनावर, मी ते तर शिकवतो तुम्हाला असा त्याचा अर्थ. ओके, चला. आर्टिफिशियल व्हेंटिलेशन, आर्टिफिशियल कृत्रिम श्वासोश्वास, याला काय म्हणू आपण, कृत्रिम श्वासोश्वासाचा किंवा मशीन असा त्याचा अर्थ आहे. चला आता ते वाचतो ते बघा. आर्टिफिशियल व्हेंटिलेशन काय आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज आर्टिफिशियल रेस्पिरेशन, याला दुसरं काय म्हणतात, कृत्रिमरित्या श्वासोश्वास करणे. इट इज द मेथड ऑफ इन्क्लुडिंग द ब्रीदिंग, इट इज द मेथड ऑफ इंड्यूसिंग ब्रीदिंग इन ए पर्सन व्हेन नॅचरल रेस्पिरेशन हॅज कॉजड, किंवा सॉरी कॉजड नाही, हॅज सीज्ड ऑर इज फिल्टरिंग. म्हणजे काय, हे आर्टिफिशियली व्हेंटिलेटर कोणाला देतात, ज्या व्यक्तींना नैसर्गिकदृष्ट्या श्वासोश्वास करता येत नाही, अशक्त झालेला आहे, त्याला मात्र हे देऊन त्याची साईज वगैरे वाढवली जाते असा त्याचा. ओके, चला पुढे. आता बघा सीजचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला. बरोबर, सीज म्हणजे थांबलेला आहे, थांबलेला आहे. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि फिल्टरिंग म्हणजे फेल होणे, ते थांबलेलं आहे, पुढं जात नाही, असा त्याचा अर्थ. इफ यूज प्रॉपरली अँड क्विकली, जर व्यवस्थितपणे उपयोगात आणला तर, इफ यूज प्रॉपरली अँड क्विकली, ओके फुल कॉमा, इट कॅन प्रिव्हेंट द डेथ ड्यू टू ड्रॉनिंग. ड्रॉनिंग म्हणजे बुडणारा, बुडणे ज्याला आपण म्हणतो, लक्षात आलं. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी, इट कॅन प्रिव्हेंट द डेथ ड्यू टू ड्रॉइंग, चोकिंग, सफोकेशन, इलेक्ट्रिक शॉक. बरोबर आहे, हे काय केलं जातं माहीत आहे का, याच्यामुळे माणसाला मरण्यासाठी वाचवलं जातं. बरोबर, ड्रॉइंग म्हणजे या ठिकाणी काय, बुडत असेल तर कुणी, चॉकिंग म्हणजे शॉक ज्याला आपण म्हणतो ना, काय म्हणतो या ठिकाणी, चॉकिंग म्हणजे गुदमरल्यासारखं किंवा गुदमरणे, चॉक जसं ब्लॉकेज होतं, चॉक होऊन गेलेलं आहे असं. त्याच्यानंतर सफोकेशन म्हणजे गुदमरल्यासारखं वाटणे. ओके, अँड ओपन एअर पॅसेज फ्रॉम द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. बघा काय म्हणतं या ठिकाणी, हे सगळं काय म्हणतं आहे, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक टू द लंग्स. अँड फोर्थ द इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन ॲज इन माउथ टू माउथ, तोंडाद्वारे आपण श्वासोश्वास घेतो कधी कधी, रेस्पिरेशन आर बाय मेकॅनिकल मीन्स लाईक व्हेंटिलेटर. ओके, हे व्हेंटिलेटरनं त्या ठिकाणी आर्टिफिशियल श्वास दिला जातो असा त्याचा अर्थ आहे. चला आता व्हेंटिलेटर,
आता व्हेंटिलेटर कशाला म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे, तरी या ठिकाणी त्याने खाली दिलेलं आहे ते व्हेंटिलेटरचा अर्थ. ओके हे बघा इथं आहे व्हेंटिलेटर काय म्हणतो या ठिकाणी. ए व्हेंटिलेटर इज ए मशीन, अशी मशीन असते दॅट सपोर्ट द ब्रीदिंग. बघा हे ह्याच्यामुळे काय होतो, श्वासोच्छ्वास करायला सपोर्टिंग केली जाते. अँड इज यूज ड्युरिंग द सर्जरी ट्रीटमेंट, सर्जरीमध्ये ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंट ऑफ सिरियस लंग डिसीज. बघा कधी लंग डिसीजचं सिरियस असेल तर त्यावेळेस वापरलं जातं. ऑर अदर कंडिशन वेन नॉर्मल ब्रीदिंग फेल, ज्यावेळेस नॉर्मल ब्रीदिंग श्वासोच्छ्वास घ्यायला येत नाही त्यावेळेस मात्र व्हेंटिलेटर दिलं जातं. लक्षात ठेवा व्हेंटिलेटर कशाला म्हणायचं ते, जे आपण श्वासोच्छ्वास घेतो हे नॉर्मल श्वासोच्छ्वास झाला, नॉर्मल ब्रीदिंग झाली, हे जर घेणं शक्य नसेल तर मग त्या ठिकाणी व्हेंटिलेटरला वळ पाठवलं जालं तर असा त्याचा अर्थ आहे. इट इज मेनली यूज इन हॉस्पिटल ॲज पर ऑफ लाईफ सपोर्ट सिस्टीम, लाईफ सपोर्टची सिस्टीमच्या नुसार. ओके त्याच्यानंतर बघा व्हेंटिलेटर डू द फॉलोइंग, व्हेंटिलेटर खालील करतं काय. नंबर एक गेट ऑक्सिजन इन टू लंग्स. बघा काय करतो व्हेंटिलेटर, लागलीच ऑक्सिजन घेऊन फुफ्फुसामध्ये पाठवतो. बरोबर दोन रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द लंग, फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड येऊन थांबले असेल तर त्याला लवकरात लवकर बाहेर काढतो. हेल्प द पेशंट ब्रीथ, हे पेशंट श्वासोच्छ्वास करायला त्या ठिकाणी काय होतो म्हणजे थांबतो असा त्याचा अर्थ आहे. ओके चला पुढे आता बघा ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता ही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सपोर्टेशन काय आहे हे थोडं आपण बघूया. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेदर द युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर शोज ए इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ डिस्चार्ज ऑफ नॉर्म ऑफ of maternal with their surrounding as well as a between various parts of the left their cell body, cell or body. आता हे ट्रान्सपोर्ट होणं सेल किंवा बॉडीमध्ये ट्रान्सफर होतो हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. ऑक्सिजन नाकातून फुफ्फुसामध्ये जातात, फुफ्फुसामधून हृदयामध्ये जातो, हृदयामध्ये कॉन्ट्रॅक्शन होतो, नंतर त्यांना दुसरीकडे सगळं अवयव करत लागल तसं ते सगळं पाठवून देतो असा तो. त्याच्यानंतर कॅन यू रिकॉल, थोडंसं आठवताल का म्हणते त्यांना बघा ना काय आठवत आहे म्हणते ते बघा. विच टाईप्स ऑफ सर्क्युलेशन इज प्रेझेंट इन द कॉक्रोच, आता कॉक्रोचमध्ये कशा प्रकारचं सर्क्युलेशन होतं म्हणा. आता माणसाचं सुरू झालं नाही त्यांना कीटकांचं विचारलं जाऊ त्याचं काय विचारलं तर बघा कॉक्रोचमध्ये ओपन टाईप्स ऑफ सर्क्युलेशन असं म्हणायचं ओपन आणि माणसामध्ये क्लोज. हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द ह्युमन्स, मानवापेक्षा ते थोडंसं वेगळं असतं असा त्याचा अर्थ आहे. चला आता पुढे बघा. ऑर्गॅनिझम टेक अप ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सराउंडिंग, दीज आर सर्क्युलेटेड विद इन द बॉडी फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. ओके आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हा वरचा भाग आहे. हे अगोदर ह्याची वरच्या भागातलं हे जे आहे इथलं हे घेण्यापेक्षा त्याच्या अगोदर हे आकृती तुम्हाला समजून देतो. बरोबर आहे आकृती पुस्तकात आहे आणि इथं तर सगळं एकदम क्लिअर स्वच्छ दिसू लागलं आपल्याला कोणता भाग कसा आहे का नाही तर हे आकृतीमध्ये स्पष्ट होत आहे. हे बघा ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा समजा त्यांना. Observe the diagram and discuss the process
विथ युअर फ्रेंड, तुमच्या मित्राबरोबर तुम्ही मित्र किंवा मैत्रिणी त्यांच्याबरोबर चर्चा करा, त्याच्यातून मार्ग सुटतात. ओके, बघा हे एक अन्न आहे, अन्न म्हणण्यापेक्षा हे एक ॲनिमल आहे, त्याची पूर्णपणे सिस्टीम. ओके, हे आकृती बघा आता. हे बघा, हे पूर्ण पचन संस्था आहे. हे बघा, हे माउथ आहे, आणि नंतर हे इंटस्टाईन आहे, आतडे, आणि हे ॲनस, ज्याला गुदुद्वार आपण म्हणतो, अनअब्झॉर्ब्ड मटेरियल फेसेस, न ऑब्झॉर्ब केलेलं, फेकून दिलेलं मटेरियल त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट्स, युरिन, आता लघवी ह्याच्यातून बाहेर पडते असं त्यांनी सांगितलेलं आहे, ही युरिनरी सिस्टीम आहे, राईट. त्याच्यानंतर आता बघा, हे सर्कुलेटरी सिस्टीम आहे, हृदय त्यापासून निघून जाणं रक्त शरीराच्या अवयवापर्यंत, हे त्याला सर्कुलेटरी सिस्टीम म्हणायचं. नंतर हृदयामध्ये हे इकडून जाऊन इकडून आलेली जी मुलगी आहे ते जमू शकतं, ते हार्ट, हार्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टीमचा भाग, आणि श्वसन संस्थेचा हा का बघा, फप्फुसाचा भाग. या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड बाहेरच पडलेलं आहे आणि ऑक्सिजनमध्ये घेऊन आलो आपण, हे ब्लडमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये, आणि हा इंटेस्टायनल फ्लूड आहे, आणि बॉडी वॉल आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं त्या ठिकाणी ते बघणे याच्यामध्ये, बरोबर आहे. हे सगळे भाग सांगितले, आणि इथे मात्र बघा हा भाग राहिलेला आहे, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा स्पष्ट जाणवणार, न्यूट्रियंट्स, न्यूट्रियंट म्हणजे पोषक द्रव्य. न्यूट्रियंट्स बरोबर, ह्याच्यामध्ये आकृती खूप छान दिसते बरं का, राईट. हे भाग सगळे आले, आता हा भाग मी तुम्हाला शिकवतो. आता मी हे सगळे भाग त्याच्यातले आकृती मी दाखवले, आता या ठिकाणी बघा काय म्हणतो मी. वॉटर जनरेटेड विदिन वन गिवन आउट इन टू सराउंडिंग, काय म्हणतात त्यांना, वेस्ट जनरेटेड विदिन गिवन आउट, विदिन गिवन आउट इन टू सराउंडिंग, वेस्ट मटेरियल जो काही असेल तर तो सराउंडिंगमध्ये टाकून द्या असं म्हणतात त्यांना. पुढे बघा, ट्रान्सपोर्टेशन इन द ऑर्गनम, इन द ऑर्गनिझम दॅट ॲनिमल ऑकर बाय डिफ्युजन. बघा, त्या ॲनिमलपासून डिफ्युजन होतो बाय ॲक्यूट ट्रान्सपोर्ट बिटवीन सेल. आता सेलमध्ये ॲक्यूट ट्रान्सपोर्ट होत असल्यामुळे दीज मेकॅनिझम इज सुटेबल अँड हां. आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, परत एकदा वाचतो ओवरऑल, ट्रान्सपोर्टेशन ऑफ अन ऑर्गॅनिझम अँड ॲनिमल ऑकर बाय डिफ्युजन. ॲनिमल म्हणजे डिफ्युजन म्हणजे काय, डिफ्युजन म्हणजे प्रसार करणारा. दिस मेकॅनिझम इज सुटेबल व्हेअर द सरफेस एरिया
ऑफ बेबी इज लार्ज एंड द डिस्टेंस बिटवीन टू पार्ट इज द बॉडी इन द ऑर्गेनिज्म इज एक्सट्रीमली स्मॉल सिस्टोसिस एंड कंटेनिंग मोमेंट हाँ एक्सट्रीमली स्मॉल साइक्लोसिस द स्ट्रीमिंग मोमेंट ऑफ द साइटोप्लाज्म शोन बाय ऑलमोस्ट ऑल द लिविंग ऑर्गेनिज्म फॉर एग्जाम्पल पैरामेशियम अमीबा त्याच्यानंतर अमीबाच्या नंतर पैरामेशियम अमीबाच्या नंतर मिनी प्लांट्स एंड WBC सम मिनरल्स हाँ आता बघा या ठिकाणी काय म्हणतो हे छोटे ॲनिमलचं उदाहरण दिले त्यानं इथं घेतलं त्यानं सांगितलेलं त्या ठिकाणी का म्हणून या ठिकाणी पॅरामिशियम अमीबा रूट हेअर सेल ऑफ मिनी प्लांट WBC इन ॲनिमलमध्ये WBC इट इज द ट्रान्सपोर्टेशन विद इन द सेल ऑर इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट इन स्पॉन्जेस सिलेंट्रेट हे छोट्या ॲनिमलचा ग्रुपचा आहे आता स्पॉन्जेस सिलेंट्रेट 11वीमध्ये आपण शिकले बरोबर आहे त्याच्यानंतर सराउंडिंग वॉटर इज सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी कॅव्हिटी इन फ्लॅट वर्म चपटे कर्मी प्राणीमध्ये काय देर इज पॅरेन्कायमल सर्क्युलेशन फुल स्टॉप इन अराउंड द वर्म देर There आर नो ब्लड vessel, कारण एवढे छोटे प्लाणे असल्यामुळे त्यांच्यामध्ये ब्लड vessel राहतच नाही बरोबर आहे त्याच्यानंतर आणखी काय म्हणतं आहे द बॉडी फ्लूड इज नर्व अराउंड दी हां आता बघा काय म्हणतो या ठिकाणी कॉन्स्ट्रक्शन ब्लड हाँ वॉल मसल दिस इज एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट यालाच एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट आपण म्हणतात स्ट्रक्चर ऑफ ट्रान्सपोर्ट हे कसं ट्रान्सपोर्ट होतं ते आकृती आपण बघितली आणि इंटरनेट माय फ्रेंड आता इंटरनेटवर जाऊन हे बघा म्हणतात ना असं सोडू नका बरोबर काय आहे विच इज द टाईप्स ऑफ सर्क्युलेशन प्रेझेंट इन द amphibian and reptiles आता ह्याच्यामध्ये दोघांमध्ये ओपन टाईपचं असतं सॉरी क्लोज टाईप सर्क्युलेशन असतं क्लोज म्हणजे बंदिस्त रक्तवाहिनीमधून जाणारा आणि ओपनमध्ये रक्तवाहिनीतून जातच नाही त्याला क्लोज म्हणतात बरोबर आहे पुढे बघा एनलिस द ऑर्गॅनिझम विदाऊट ए प्रॉपर ट्रान्सपोर्ट सिस्टीम हेही विचारलं त्यानं परत त्याच्यानं जिथं काय म्हणत आहे यूज युअर ब्रेन पॉवर डोक्याचा तुम्ही वापर करा व्हॉट इज द कॉर्डिनेशन बिटवीन द ॲक्टिवनेस ऑफ ऑर्गॅनिझम अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सपोर्ट ऑफ द सिस्टीम बरोबर आहे हे सपोर्ट ऑफ सिस्टीम याला ठीक आहे हा भाग इथे आपला संपला इथे आपण संपून टाकू पुढे इथल्यानंतर पुढचा भाग आपण पुढे पाहूया ओके धन्यवाद